अलग अलग एटीएम कार्ड से संशयित दो आरोपियों द्वारा लगभग 1,50,000 रुपए उड़ाने का मामला गणेशपेट पुलिस थाना अंतर्गत सामने आया है, जिसमें पुलिस द्वारा आगे की जांच जारी होने की जानकारी सहायक पुलिस निरीक्षक मयूर सिंह ने की। गणेशपेट पुलिस थाना अंतर्गत आने वाली वर्धमान अर्बन कोऑपरेटिव बैंक के सामने स्थित एटीएम मशीन से अलग अलग एटीएम कार्ड के जरिए ट्रांजैक्शन किए जाने का मामला सामने आया है। मिली जानकारी के अनुसार बुधवार को गणेशपेट पुलिस थाना अंतर्गत फरियादी मनीष मेहता ने शिकायत दर्ज कराई कि उनके बैंक के एटीएम से 17 अगस्त को 10,000 रुपए के 9 ट्रांजैक्शन, ऐसे कुल 90,000 रुपए, और 18 अगस्त को 10,000 रुपए के 6 ट्रांजैक्शन, ऐसे कुल 60,000, जिसके चलते कुल मिलाकर 1.5 लाख रुपए निकाल दिए गए हैं। इस शिकायत के आधार पर कार्रवाई करते हुए पुलिस ने शिकायत दर्ज की है, ऐसी जानकारी सहायक पुलिस निरीक्षक मयूर शिंदे ने की। काल गणेशपेट पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचा अपराध क्रमांक आहे 380/21, कलम 419-420 बादवी आणि 66 क आणि ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याची थोडक्यात हकीकत आहे, गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सीए रोडमध्ये वर्धमान कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्या बँकेचे मॅनेजर नामे मनीष मोहता यांनी येऊन तक्रार दिलेली आहे की त्यांच्या बँकेचे जे ATM आहे त्या ATM मधून दिनांक 17/8/21 रोजी 10,000 रुपयेचे 9 ट्रान्झॅक्शन्स, असे 90,000 रुपये, आणि 18/8 रोजी 10,000 रुपयेचे प्रत्येकी 6 ट्रान्झॅक्शन, असे 60,000 रुपये, एकूण 1,50,000 रुपये काढून घेतलेले आहेत। त्यामध्ये जे कार्ड वापरलेले आहेत आरोपींनी ते क्लोन केलेले आहेत, आणि ते कार्ड आहेत ते SBI बँकेचे आहेत। SBI बँकेने ज्यावेळी त्यांना रिपोर्ट दिला वरतून, त्यावेळी त्यांनी त्यांची एक गोष्ट लक्षात आली, त्याप्रमाणे त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। आपण त्यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे, तिथे फुटेज वगैरे आम्ही ताब्यात घेतलेला आहे। संशयित आरोपींनी मास्क वगैरे लावलेले आहेत, तर त्यांचा शोध घेण्याचं चालू आहे, लवकरात लवकर त्यांना ताब्यात घेऊन आम्ही अटक करत आहोत। इस मामले में कार्यवाही करते हुए पुलिस ने CCTV फुटेज खंगाले, जिसमें दो अज्ञात आरोपी दिखाई दिए जो मास्क लगा कर थे, जिसकी खोजबीन में पुलिस जुटी है और आगे की कार्यवाही जारी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।